प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। अरबी समुद्रात घोगावणाऱ्या तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे। दरम्यान या चक्रीवादळामुळे राज्यातील तापमानात काहीसा घट झालेली आहे। जळगाव जिल्ह्यात काही भागात काल शनिवारी वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली होती, तर आज देखील जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पाऊस देखील झाला आहे। यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे। यंदा मार्च महिन्यापासूनच जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असल्याने जिल्हावासियांना उकाडा सहन करावा लागत आहे, परंतु राज्यातील हवामान बदल होत राहिल्याने जिल्ह्यातील तापमानात घट देखील झाली होती। परंतु आठवड्याभरापासून जिल्ह्याच्या तापमानाने पुन्हा मुसंडी मारल्याने जिल्ह्याचे तापमान 40 अंशापेक्षा अधिक नोंदवले जात आहे। परंतु यावर्षी तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर व हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज पाहता अनेक ठिकाणी वादळी वारे व पावसाने हजेरी लावली आहे। त्याचप्रमाणे जळगाव शहरात देखील सुरुवातीला वादळी वारा व त्यानंतर पावसाने हजेरी लावली। हा पाऊस मुसळधार नसला तरी काही क्षणातच या पावसाने संपूर्ण ओलचिंब करून दिलं। कोरोनाचे निर्बंध व लॉकडाऊन पाहता 11 वाजेनंतर रस्त्यांवर नागरिक नव्हते, तर नागरिकांची तारांबळ यामुळे उडाली नाही। पण मात्र अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर पडलेले नागरिक पावसापासून वाचू शकले नाही। जळगावहून गौरी सोबत आनंद शर्मा, इंडिया आजतक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक।